बेली समाज की स्नेही पुकार संस्था द्वारा आज नागपुर में शैक्षणिक करियर मार्गदर्शन निःशुल्क स्वास्थ्य निदान एवं सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े समेत अन्य गणमान्य उपस्थित थे। पांडुरंग राव जी पिसे यांच्या माझ्या सम्मान मले वाटते 40-45 वर्षापासून त्यांच्या माझ्या संबंध होता आणि ते प्रत्येक रोडवर पेनचा व्यवसाय करायचे। त्या काळापासून त्यांचे माझे संबंध होते आणि त्यावेळेसपासून ते समाजाच्या सामूहिक विवाह असो वर वधू परिचय मेळावा असो आपला सगळे काम धंदा करून सुद्धा ते समाजाचे मुलं कशा का प्रगतीवर जाईल कसे का पुढे वाढेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेकदा या ठिकाणी प्रयत्न केले। त्यांच्या वारसा घेऊन आपले या कार्यक्रमाचे संयोजक राजेजी पिसे, गणेशजी गाडेकर राजेजीच्या हे या कामामध्ये फार सक्रिय राहतात, कारण त्यांना वाटते का समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा पुढे गेला पाहिजे आणि समाजाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे आयोजन ते निश्चित स्वरूपात या ठिकाणी करत राहतात। तसं आम्ही या कार्यक्रमाकरता या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना आम्ही निमंत्रण पत्रिका दिलेली होती। त्यांनी आम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की या कार्यक्रम आम्ही उपस्थित आवर्जून उपस्थित राहणार होते बावनकुळे साहेब, पण काही अचानक कार्य छोटासा त्यांच्या शेड्यूलमध्ये कोणतं इमर्जन्सी काम असल्यामुळे त्यांनी आम्हाला फोनद्वारे मॅसेजद्वारे आमच्या काही लोकांना सांगितलं की येणं शक्य झालं नाही, पण ते येणारच होते, त्यांचं ते येणार होतेच, परंतु ते येऊ शकलं नाही काही इमर्जन्सी काम असल्यामुळे। त्यानंतर आमच्या या कार्यक्रमामध्ये कृष्ण माननीय आमदार पूर्व नागपूरचे कृष्णजी खोपडे साहेब आलेले होते। त्यांनी हा कार्यक्रम आले, त्यांचं स्वागत समारंभ झाला, विद्यार्थ्यांना त्यांनी आणि समाजातील नागरिकांनी मार्गदर्शन सुद्धा केलं। सोबतच या कार्यक्रमाला टेकचंदजी सावरकर साहेब आले। त्यानंतर आम्ही आमचे जे अभिजित दादा वंजेरे साहेब आहेत त्यांना सुद्धा ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होणार होते। त्यांना बी आम्ही त्यांचा फॉलो घेतल्यानंतर त्यांनी त्या दिवशी नागपूरला उपस्थिती नसल्यामुळे ते काही इमर्जन्सी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्यांनी आम्हाला लगेच फोन करून सांगितलं आणि आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तो कार्यक्रम त्यांचा कार्यक्रम सुरुवात केली। सोबत या कार्यक्रमाकरता आंबेडकर साहेब येणार, रामदासजी आंबेडकर साहेब येणार होते, पण त्यांचा पण चंद्रपूर दौरा झाल्यामुळे ते यांचं येणं शक्य झाले नाही। 10वी 12वीच्या मुख्य उद्दिष्ट आमचं फक्त लहान मुलांना 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढं काय करायचं याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। म्हणजे 10वीनंतर काय, 12वीनंतर काय या कार्यक्रमाकरता विशेष मार्गदर्शक म्हणून लगेच नुकतेच पास आउट झालेले 638 रँक घेऊन भारत देशामध्ये नागपूरचा गौरव करणारे आमचे मित्र आमचे समाज बांधव प्रतीक नंदुकुमारजी कोरडे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती। आता ते IIRF म्हणून जॉईन झालेले आहे। सोबतच प्राचार्य डॉक्टर संजयजी इकार साहेब उपस्थित होते। सोबतच आमच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सूर्योदया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक अध्यक्ष माननीय श्री दीपकजी चापले साहेब उपस्थित होते। सोबतच या कार्यक्रमाकरता मार्गदर्शक म्हणून राजकीय मार्गदर्शक म्हणून नैनाताई शाळे सुद्धा उपस्थित होत्या। या प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ श्रीमती मंगलाताई गौरव सुद्धा उपस्थित होत्या। आमचा हा जो कार्यक्रम होता हा बहुउद्देशी होता। लहान मुलांपासून छोट्या छोट्या मुलांपासून तर प्रामुख्याने मोठ्या व्यक्तीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाकरता आम्ही एक मोहन पडोळे डॉक्टर मोहन पडोळे यांची टीम चमू बोलवलं होतं। त्यामध्ये दत्तरोग तज्ज्ञ, त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, त्यामध्ये कर्करोग तज्ज्ञ, कॅन्सर रोग तज्ज्ञ असे विविध प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टरांना आम्ही या आरोग्य शिबिरामध्ये बोलवण्यात आलो होतो। त्यांचे वेगवेगळे काउंटर लावलेले होते। या उद्दिष्टाने आम्ही दिगोरीतून जवळपास 500 ते 600 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला। तसेच त्या लोकांना आम्ही औषध वितरणाच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचे निःशुल्क औषध वितरण त्या शिबिरातून देण्यात आले। व या शिबिराचे उद्घाटन करण्याकरता माननीय आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन सुद्धा झालं।